महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद प्रकरणात जी संपूर्ण परिस्थिती आता चिघळलेली आहे त्याचा परिणाम कुठेतरी एसटीयूच्या प्रवासावर देखील पडलेला आहे आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक दोघेही आहेत. सर जगताप सर, जशा पद्धतीने सध्या एसटीचं एकूणच प्रभाव पडलेला आहे, कोणती काय परिस्थिती आहे सध्या, किती आपण गाड्या चालवत आहोत, किती गाड्या बंद आहेत? आता सद्यस्थितीमध्ये आपलं या कर्नाटकमध्ये चालणारी जी वाहतूक आहे ही मुख्यत्वे आपली कोल्हापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून त्या राज्यामध्ये वाहतूक सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये एक सांगली आणि कोल्हापूर या दोन मार्ग आजच्या याच्यामध्ये थोडेसे थांबवण्यात आलेले आहे पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार, म्हणजे प्रिकॉशन म्हणून त्यांनी वाहतूक थांबवायला सांगितलेली आहे तात्पुरती. आणि आज 3 ते 4 दिवसापासून साधारणपणे हा जो भाग होता की वाहतुकीमध्ये पोलीस प्रशासनाच्या सूचनांनुसार जो मध्ये मध्ये थांबणं होतं त्याच्यामुळे थोडी वर्दळ देखील या मार्गावरती बऱ्यापैकी कमी झालेली आहे, कारण लोकांना याची माहिती असल्यामुळे थोडी वर्दळ निश्चितच कमी झालेली आहे. तर बाकी मात्र वाहतूक सुरळीत सुरू आहे. सौंदत्तीला ज्या यात्रेला 145 गाड्या गेलेल्या आहेत त्या अगदी व्यवस्थित आहेत. आज त्या तिथून रवाना होतील आणि आज संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत त्या बसेस ज्या आहेत 145 ज्यादा बसेस गेल्या त्या सुखरूप येतील. त्याचं कर्नाटक पोलीस असो किंवा महाराष्ट्र हद्दीत असो तिला व्यवस्थित प्रोटेक्शन निश्चितपणे राहणार आहे. तसंच गाणगापूरची यात्रा देखील अतिशय सुरळीतपणे सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. तशा पद्धतीने परिस्थिती बिघडलेली आहे, लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की ज्या कर्नाटकमध्ये जे काही भाविक गेलेले आहेत त्यांच्या परतीचा मार्ग कसा असणार आहे आणि एकूणच त्यांच्यासाठी काय नियोजन चालू आहे? याच्यासाठी निश्चित नियोजन, म्हणजे आपल्याला जसं सौंदत्तीच्या बाबतीत मी बोललो की मुळात कर्नाटकमधून त्या गाड्या निघणार आहेत, तर त्या सालाबादाप्रमाणे त्या गाड्या ज्या असतात त्या एकदम सोबतच निघत असतात. म्हणजे ही नेहमीचीच पद्धती आहे, त्या यात्रेचा जो ट्रेंड आहे की एकाच वेळेला सगळे निघत असतात आणि सर्व ज्या साधारण 150 गाड्या ज्या आहेत, टू बी एक्झॅक्ट 145, या सर्व पुढे मागेच निघत असतात. यावेळेला त्यांना कुठंतरी पोलीस कन्वॉयमध्ये प्रोटेक्शन देऊन त्यांना बॉर्डर क्रॉस केली जाणार आहे. एक प्रतिबंध, म्हणजे एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून हा भाग घेतला जाणार आहे. ते आमच्या विभाग नियंत्रकांनी ॲश्युअर केलेलं आहे, कोल्हापूरच्या विभाग नियंत्रकांनी, आणि सातत्याने हे महाराष्ट्र पोलीस असो कर्नाटक पोलीस असो यांच्या संपर्कात असून त्याची ते मदत घेत आहेत. जोशी, तर तुमच्याकडे येते, सध्या आपल्याला बघितलं तर महाराष्ट्राच्या सीमा भागामध्ये जवळपास 4 जिल्हे आपले असे आहेत जे कर्नाटकशी आपल्याला जॉईन करतात. या भागामध्ये आपली रेग्युलर सेवा किती होती आणि आता कशी तिथली परिस्थिती आहे, खास करून कोणत्या जिल्ह्यातलं वातावरण जास्त चिघळले? सध्याच्या आम्हाला ज्या पोलीस प्रशासनाकडनं आलेल्या इंटिमेशन्स आहेत किंवा जिल्हा प्रशासनाकडनं, हे दीर्घ कालावधीसाठी कुठलाही रस्ता बंद नाही. सद्यस्थितीत आलेल्या माहितीप्रमाणे जसं साहेबांनी सांगितलं की सौंदत्ती मार्ग सुरू आहे, पण बेळगावचा मार्ग काही कालावधीकरता बंद केलेला आहे. तसंच सोलापूरचा जर विचार केला तर गाणगापूर यात्रा सुरळीत सुरू आहे, मात्र गुलबर्ग्याची वाहतूक पोलिसांनी तात्पुरती बंद केलेली आहे. ही परिस्थिती सतत बदलती आहे, काही मार्ग बंद होत आहेत, काही मार्ग सुरू होत आहेत, पण अद्याप आमच्या कानावरती मोठी घटना कुठलीही आलेली नाही, त्यामुळं सध्या तरी आमची वाहतूक पोलीस प्रशासनाच्या सूचनांप्रमाणे व्यवस्थित सुरू आहे. आपण बघितलं तर महाराष्ट्रात असेल किंवा मग कर्नाटकमध्ये असेल, काही ज्या बसची तोडफोड झालेली आहे किंवा मग ज्याच्यामध्ये नंबर प्लेटला काळं फासलेलं आहे, अशा किती घटना घडलेल्या आहेत आणि आपल्याकडे या संदर्भातली काय माहिती आली? मोठ्या प्रमाणावरती तोडफोड वगैरे आपण जे म्हणतात ते महामंडळाच्या, एसटी महामंडळाच्या बसेसच्या बाबतीत कुठेही घडलेली नाही. काही ठिकाणी नंबर प्लेट किंवा रंगाला कुठंतरी रंगाने काळं फासणं किंवा डिफेस करण्याचा प्रयत्न, अशा तुरळक काही घटना घडलेल्या आहेत, त्या आमच्या स्थानिक प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्याकडे नोंदवलेल्या आहेत, त्याच्यावरती दखल घेण्यात येत आहे, पण मोठी अशी घटना अद्याप कुठलीही नोंदवली गेलेली नाही. अशा पद्धतीने सीमा भागातल्या काही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, कर्नाटक पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल, कसा समन्वय साधला जातो एसटीच्या प्रवाशासंदर्भात? आमचे स्थानिक आगार व्यवस्थापक हे सातत्याने स्थानिक पोलिसांच्या संपर्कात असतात. आपले स्थानिक पोलीस आणि कर्नाटकचे पोलीस यांचासुद्धा सतत संपर्क असतो, त्यामुळे आपल्याकडे काही असेल तर आपले पोलीस तिकडे कळवतात गाड्या पाठवा किंवा नाही, आणि तसंच तिकडचे पोलीस, बॉर्डर पलीकडचे पोलीस ह्या आपल्या पोलिसांना कळवतात आणि आपले पोलीस आपल्या आगार व्यवस्थापकांना कळवतात, त्याप्रमाणे वाहतुकीची हालअहवाल केली जाते. सध्या संपूर्ण एसटीची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे, मात्र पुढचं पाऊल कसं असणार आहे, पुढची कारवाई कशी असणार आहे, कधी एसटी सुरू होईल? पूर्णपणे वाहतूक कुठल्याच मार्गावरती आता कर्नाटकातली बंद नाही. जे पोलीस प्रशासनाने सांगितलेले मार्ग आहेत
उदाहरणार्थ कोल्हापूरकडून बेळगावकडे जाणारी, सोलापूरकडून गुलबर्ग्याकडे जाणारी, एवढ्याच मार्गावरती आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे थांबवायला आम्हाला सांगितलेलं आहे तेवढ्या दोन मार्गावरची बंद आहे, बाकी ठिकाणची वाहतूक आपली सुरू आहे। आपण पाहत आहोत की सध्या ज्या मार्गावरती एस टी बंद आहे त्या मार्गावर सुद्धा स्थानिक जे पोलीस आहेत त्यांच्या सूचनेनुसार एस टी जी आहे ती पुन्हा धावणार आहे अशी माहिती आपल्याला खरं तर आता एस टी विभागाकडून देण्यात येत आहे। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मिरपाली बडवे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।